हाय हेलो नमस्कार, मी रेशमी शेळके, दोस्त सुशी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आणि आज आहे बुधवार। मी काल डीमार्टची शॉपिंग केली होती, महिना किराणा भरला होता। शॉपिंग नव्हती, जो आपला गरजेच्या महिना किराणासाठी आपलं जे सामान लागतं ते मी भरलेलं आहे। आणि खूप जणींना माझं महिना सामान किराणा बघायला खूप आवडतं, तर खूप काही गोष्टी मी त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी विचार करूनच आणते, खूप काटकसर करते आणि त्यातून पैसे साठवते देखील। तर ह्या महिन्यामध्ये एक्चुअली मला वाटलं होतं की भरपूर असं मला सामान लागेल, बट टचवूड नाही लागलं। कारण मी तसं माझं जे डेली रुटीन आहे तसं मी मॅनेज करते, हे खूप विचारपूर्ण करते। कारण आपण जो महिना आपल्याला खर्च आपण घेतलेला असतो किचनसाठी, घर खर्चासाठी, त्या गोष्टींमध्ये खूप काही बसवायचं असतं। तर मी तसं प्लॅनिंग करत असते, कारण आपला जशी आपण म्हणतो ना, जसं एक जर आपला हात कमवायचा असेल तर दुसरा हात आपला सुटणार असतो, तो केवढा सोडायचा हे आपल्या एका गृहिणीच्या लक्षात आलं पाहिजे, म्हणजे ती प्रॉपर असं मॅनेज करू शकते। सो त्यासाठी तर मी गेल्या महिन्यामध्ये गावी होती, 17-18 तारखेला, आणि त्याच्यामुळे गेल्या महिन्यात मी कुठलाही किराणा भरला नव्हता। त्याच्यामुळे एप्रिल महिन्यात जो किराणा भरला तोच मी मे महिन्यात कंटिन्यू केला। त्याचं कारण की मी जो महिना किराणा भरते तो महिन्याच्या एक्स्ट्रा 10 किंवा 12 दिवस एक्स्ट्रा चालेल असा विचार करून बसते। कारण कधी आपल्याला पुढच्या महिन्यात लगेच वेळ मिळेल की नाही मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कोणत्या त्याचा उपयोग होत नाही, किंवा काय काय वस्तू आपण आणल्या तर त्या वस्तू 2-2.5 महिने आपल्याला टिकल्या जातात, म्हणजे वापरण्यात येतात, त्याच्यामुळे ते लगेचच पुढच्या महिन्यात आणायची गरज नसते। ह्या सगळ्या गोष्टी मी विचार करते। आणि मोजकच माझ्या किराणामध्ये असतात, खूप काही वस्तू ह्या महिन्यात असतील तर खूप काही वस्तू पुढच्या महिन्यात नसतात, पुढच्या महिन्यातल्या वस्तू त्याच्या पुढच्या महिन्यात नसणार, असं सगळं माझं प्लॅनिंग करून मी वस्तू आणते। तर ते खूप जणींना बघायला आवडतं, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आहे। सो आणि ह्या महिन्यामध्ये मला काही गोष्टी मी एक्स्ट्रा आलेल्या आहेत, त्या पण तुमच्यासोबत शेअर करते। पैसे किती वाचलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवते। पहिल्या वस्तू काय काय आलेल्या आहेत, गरजेच्या कोणत्या होत्या आणि गरजेच्या नव्हत्या कोणत्या, किंवा असतील पुढच्या महिन्यामध्ये वापरण्यात येतील अशाही वस्तू मी आणलेल्या आहेत। सो चला, हे तुम्हाला माहिती आहे शेव मोगरा लागतो, 2 महिने माझे आरामात होतात, कधी आपल्या संध्याकाळच्या चहाच्या याच्यासाठी आपल्याला मला हे बनवायचं असतं। त्यासाठी शेव कुरमुरा, जो शेव आणि कुरमुरे आहेत, तेलाचा भाव एवढा कमी झाला आहे की त्यामध्ये आपण आंघोळ करू एवढा कमी झाला आहे। 106 रुपये लिटर पिशवी झाली आहे। आणि मी ही सनरिच ची जाणते, कारण मला बिगेस्ट मी अमाऊंट दिली होती 190 रुपये, जेव्हा सोन्याचे भाव तेलाचे भाव सोन्यामध्ये झाले होते तेव्हा मी खूप कमी वापरलं होतं तेल, आणि आता खूप स्वस्त झालेलं आहे तेल। त्याच्यामुळे पावसाळा वगैरे येतोय तर एखादं कुठेतरी आपला, आणि आम्ही वडापाव वगैरे खाण्यामध्ये एकदम माहीर असतो, आम्हाला खूप आवडतं, आणि आम्ही तिघंही वडापाव प्रचंड लवर आहोत। त्याच्यामुळे 5 पिशव्या मी आणलेल्या आहेत 106 लिटरच्या हिशोबाने, अजून एक आहे आतमध्ये। त्यानंतर काही साबण आलेले आहेत, आयशचा साबण जो त्याला पहिल्यापासून मी वापरते, हे माझे 5 आहेत। त्याच्यानंतर ही एक पिशवी आहे, काजू संपले होते म्हणून मी काजू आणले। मी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते की मला बदामापासून, तेलापासून, इवन एक्स्ट्रा कोणती वस्तू आपण आणतोय त्या गोष्टीपासून, स्नॅक्सपासून, इवन तो आयशला रेग्युलर कपडे घालण्यापासून ह्या गोष्टी लक्षात ठेवते मी। त्यानंतर हे बेसन पीठ आहे थोडंफार, तर मी एप्रिल महिन्यात आणलं होतं, जे की मला मे महिना पूर्ण वापरून सुद्धा ते थोडंफार आहेच। त्यानंतर मी आणलेलं आहे हे जे आपल्याला स्नॅक्स वगैरे लागतं, जॅम, आयशला जॅम लागतो। हळद संपलेली आहे, 100 ग्रॅम हळद आलेली आहे, परवाच्या दिवशीच मी 1 100 ग्रॅम फोडली। त्यानंतर मला तुम्हाला दाखवायचं की एक्स्ट्रा कॅन आहे हो, आणि हे आमचे साबण आहे, झाली बॅग, खाली झाली हे एका बॅगेतलं सामान। त्यानंतर आपली सेफ्टी पॅक, मिरची पावडर, दर 6 महिन्यांनी मी आणते, कारण 6 महिन्यात मला सांबार बनवण्यासाठी लागतो, तर ते 6 महिन्यांनी संपतं, हे आत्ता आणून ठेवलेलं आहे, म्हणजे हे मला पुन्हा आणायची गरजच नाही आहे। मीठ, आम्ही जो मीठ वापरते तो नव्हता, दुसरा जो ऑरेंज कलरचा असतो ना टाटा इथे ऑरेंज, तो नव्हता, मला आणावा लागला। डाळी, शेंगदाणे, शेंगदाण्याचं काम खूप असतं, कारण आम्ही हे बनवते, वांगी बनवते, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा खूप असतो। दॅन हे असतं म्हणजे वडे वगैरे
वगैरे असते साबुदाणा वडा, तर शेकताना प्रचंड लागतो साबुदाणा. खिचडी भरपूर वेळा आम्ही खातो साबुदाणा. 1 किलो मी आणलेले आहे पोहे, रवा, साखर, डिटर्जंट, ओट्स. ओट्स मी एप्रिल महिन्यामध्ये आणले होते. ओट्स आम्ही आई आयशना आपली नाश्त्यामध्ये भरपूर प्रमाणात देते, मग ओट्स आणलेले आहे. मोहरी बस, आणि एक्स्ट्रामध्ये ह्या गोष्टी आणलेल्या आहेत, कारण आम्ही जेव्हा बिलिंग करत होतो तर तेव्हा आयशने एक खाऊन म्हणजे तिथे पूर्ण रड हे केलं, रडगाणं केलं. त्यामुळे मग लक्षात आलं की नेहमी असं कधी आम्ही बाहेर वगैरे जातो किंवा तो घरी वगैरे रडायला लागला तर एखादं त्याला वरचं जो हे दोन आहे याच्यामध्ये एक दिलं की तो शांत बसू शकतो. म्हणून मी त्यावेळेला घेऊन आणली, कारण की आपण सारखं मग कधी दुकानात जा हे आणि छोटं छोटं हे करण्यापेक्षा मग ह्या गोष्टी मी आणून ठेवल्या कधी रडायला लागला तर त्याला पटकन देण्यासाठी. त्यानंतर मला ह्या वेळेला आता आयशी स्कूल चालू होईल, मग त्यासाठी त्याला नॅपकिन्स हवे होते. तर ते नॅपकिन माझ्या बजेटमध्ये म्हणजे माझं हा जो मेन सामान आहे तो कमी झाला, म्हणून मी एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी असतात ना पहिलं मी कॅल्क्युलेट करत असते की ही वस्तू खूप कितीला मिळाली किंवा ही किती टोटल माझं झालं. त्यानंतर जर उरलेलं असेल तर त्या वस्तू मी त्याच्यामध्ये बसवायचा प्रयत्न करते. तर हे दोन नॅपकिन घेतलेले आहेत 15-15 रुपयाला, छान मिळाल्या मला. त्यानंतर घरामध्ये एक मला डस्ट हवं, डस्ट हे होतं ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर मी आयशसाठी टी शर्ट घेतली आहे, हे बघा 80 रुपयाला मिळाले, 79 रुपीजला आहेत. म्हणजे हे उरलेल्या पैशातून घेतलेलं आहे, स्कूल चालू होईल तेव्हा त्याला लागेलच. हे पण बघा 79ला घेतलेले, छान मिळालेत मला. त्यानंतर मी एक्स्ट्रा हे एक ना याचं पीनट बटर घेतलेलं आहे, कारण दीपक सकाळचा वगैरे पटकन जातो, सकाळी ज्या शिफ्ट अदला बदल होत असतात तर कधी काय त्याला अचानक म्हणजे नाश्त्यात असतो पण कधी मला उठायला कंटा आला तर ब्रेड वगैरे घरी असेल तर त्याला मी म्हणजे त्याच्यावरती पीनट बटर लावून देऊ शकतो. म्हणून मी पीनट पहिल्यांदा आणलं, ट्राय करते बघूया कसं लागतो. त्याला जर त्याने स्वतः मला सजेस्ट केलं की रेशमा मला हे असं दिलं ब्रेडवरती लावून तर मग त्याने कसं पोट पण फुलफिल करतं, छानपैकी एकदम होऊन जातं. त्यानंतर मी आणलेलं आहे हे जे की फ्रुटी आहे, थोडी संपलेली आहे. ह्याचा भागीदार फक्त आमचा आयश आहे, आम्ही पियत नाही, कारण आयशला भरपूर आता एवढी गरमी वाढली की त्याला आम्हाला थंड काही देऊसं वाटत नाही आणि सर्दी वगैरे होऊ शकतं, पण गरमी एवढी वाढली की थोडंफार आम्हाला त्याला द्यावं लागतं. म्हणून मग आम्ही जो टँक असतो, मला पर्सनली टँकची जी चव असते ती आवडत नाही, मग मी विचार केला की फ्रुटी आपण आणूया. तर दर टायमाला मला दुकानातून 10 रुपयाचे पॅकेट फ्रुटी आणण्यापेक्षा हे जर त्याला थोडं थोडं कपातून किंवा ग्लासातून दिलं तर खूप प्रमाणात चालू शकतं. म्हणून मग हे आणणं गरजेचं वाटलं मला. सो चला आता हे पैशा तर ह्या सगळ्या गोष्टी मला आणणं गरजेच्या वाटल्या. तर ह्यामध्ये हा बाळ आता नेणी करून आयश माझा उठलेला आहे तर बरोबर आवडते फुल बघू. आता त्याने बघितलं तर त्याला ते हवं झालेलं आहे. सो ओव्हरऑल एवढं झालेलं आहे. अजून या महिन्यात एवढंच माझं सामान आहे ह्याच्या पलीकडे जास्त नाही आहे. तर खूप लोक मला म्हणतात की तू एवढी काटकसर करतेस, पण खूप लोक अशी म्हणतात की तू कंजूस आहेस. तर प्रत्येक गृहिणीला हा बाळा प्रत्येक गृहिणीला आपल्या घरचा व्यवहार, आपल्या घरचं हा बाळा थांब आपल्या घरामध्ये किती सामान लागतं किती नाही किती आवडायचं हे सगळं माहिती असतं. त्यामुळे ती काटकसरी आहे की कंजूस आहे ते ज्याचं त्याचं ठरवायचं असतं. मी जर कंजूस असेल तर 2 पैसे माझे वाचतायत, कसं मॅनेज करते हे मला माहिती आहे. प्रत्येकाच्या घरोघरीची गणितं ही वेगळी असतात, त्यामुळे असेल कदाचित मी कंजूस, कारण 2 पैसे माझे वाचतायत, मला माहिती आहेत माझं पुढे काय काय करायचं आहे. सो लोकं बोलतात मला काही फरक पडत नाही, खूप जणी माझ्याकडनं ह्या गोष्टी खूप म्हणजे विचारतात की तुझी जे ज्या पद्धत मॅनेज करते जी आयश एक्सप्रेशन खूप प्रचंड असं अट्रॅक्ट करणारे आहे, त्याच्यामुळे मी थोडे डिस्टर्ब झाले. एनीवेज सो असंच असतं माझं ओव्हरऑल म्हणायचं हे. आणि खूप जणींना वाटतं की प्रत्येक महिन्याचं सामान मी कशी भरते ते ह्या मला सांगा. तर एक्स्ट्राच्या वस्तू फक्त ह्याच आहेत, नॅपकिन्स आहेत आणि ही एक्स्ट्रा आणल्या आहेत. ते जर नाही वर्कआउट झालं तर पुढच्या महिन्यामध्ये नसणार आहे. सो ओव्हरऑल हे माझं सगळं 2700 रुपयामध्ये झालं. सो खूप माझं 3000 बजेट असतो, त्यामध्ये माझे 300 रुपये वाचलेले आहेत. बघू आता आयशला रेनकोट वगैरे प्लस आपल्या छत्र्या वगैरे होणार आहेत. तर स्कूलमध्ये आयशचं कसं होत आहे म्हणजे त्यांना बॅग्स वगैरे मिळत आहे का किंवा काय मिळत आहे का, मग तसं मी म्हणजे बॅग्स वगैरे हवी असेल तर मग मी
त्या पैशातून आणि प्लस आम्हाला छत्री एकच आहे, जर एकची अजून गरज लागली तर मग पुढचं पुढे बघता येईल. सो एवढंच होतं माझं पूर्ण महिन्याचं सामान भरायचं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर प्लीज तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि तुम्हाला जे हवं ते करा. बाय.